नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर महादेव जगताप सर, के एस के महाविद्यालय बीड, महाराष्ट्र। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संभाव्य प्रश्नसंच भाग 4 यामध्ये काही प्रश्नांच्या माध्यमातून एकूणा शेट आणि नेट परीक्षेमध्ये प्रश्नांचे स्वरूप काय असेल आणि कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न पडू शकतात। आता या ठिकाणी मी ज्यावेळेस प्रश्न संभाव्य प्रश्न अशा स्वरूपाचे असू शकतात अशा पद्धतीने या ठिकाणी काही व्हिडिओ अपलोड केल्यानंतर काहींच्या कमेंट आल्या की सर, हे नक्कीच असे प्रश्न असतील का। मी या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की हे जरी नसले तरी अशा पद्धतीने तुम्हाला या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला ते प्रश्न असू शकतात किंवा असणारच आहेत आणि त्या अनुषंगाने मी तुमचा एक प्रश्नांच्या माध्यमातून सराव व्हावा याच्यासाठी हा व्हिडिओ आपण सगळ्यांसाठी खऱ्या अर्थानं खुला केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर आपण संभाव्य प्रश्नांच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ या ठिकाणी पाहिलेले आहे, अगदी त्याच पद्धतीमध्ये आज आपण संभाव्य प्रश्न संच भाग क्रमांक 4 यामध्ये काही प्रश्नांचा उहापोह या ठिकाणी करणार आहोत। या ठिकाणी पुढील पैकी बहुपाध्याय, आता कधी कधी तुम्हाला एखाद्या लेखकाच्या नाव घेऊन त्या लेखकावर आधारित प्रश्न विचारलेला जातो, याच्या अगोदरही अशा पद्धतीचे स्वरूप आपण प्रश्नांचं स्वरूप पाहिलेलं आहे। या ठिकाणी पुढील पैकी बहुपाध्यायांच्या कादंबऱ्या कोणत्या, म्हणजे एकूण कादंबऱ्या आपल्याला या ठिकाणी बहुपाध्यायांची माहिती पाहिजे, कारण तुम्हाला ज्यावेळेस पर्याय दिलेले असतील त्यावेळेस तुम्हाला त्या पर्यायामध्ये बहुपाध्यायांच्या कादंबऱ्या आणि इतर जे काही कादंबरीकार आहेत यांच्या कादंबऱ्या त्या ठिकाणी मिक्स केलेल्या असणार आहेत आणि त्यावेळेस मात्र तुम्हाला बहुपाध्यायांच्या कादंबऱ्या निश्चितपणे कोणत्या आहेत हे त्यावेळेस जर माहीत असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला अचूकपणे त्या ठिकाणी देता येईल। या ठिकाणी आपण बहुपाध्यायांच्या कादंबऱ्या वाचू नका, अग्रेसर, बॅरिस्टर, अनिरुद्ध, झोपेश्वरकर, राणा आदी कादंबऱ्यांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करता येतो किंवा बहुपाध्यायांच्या या कादंबऱ्या आहेत असं या ठिकाणी सांगता येईल। आता याच्यावर प्रश्न विचारत असताना तुम्हाला कशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर यापैकी कोणती कादंबरी बहुपाध्याय यांची नाही, म्हणजे दुसरी एखादी कादंबरी त्या ठिकाणी ज्योत ही कादंबरी दिली असेल तर ही ज्योत ही कादंबरी कोणाची आहे हे आपल्याला त्यावेळेस माहिती पाहिजे आणि एकूणच तुम्हाला इतर प्रश्न एक वेगळ्या पद्धतीने कसा विचारला जाऊ शकतो। अजून एक तुम्हाला सांगतो की या बहुपाध्याय यांच्या कादंबऱ्या असून टिंबटिंब हे नाटक आहे, या पद्धतीचे हे विधान सत्य आहे की असत्य आहे, तर मग त्यावेळेस तुम्हाला त्या विधानाचा अर्थ, पहिलं विधान कोणतं आणि दुसरं विधान कोणतं हेही तुम्हाला या ठिकाणी अचूकपणे शोधता येईल। या ठिकाणी शांतता कोर्ट आहे हे विजय तेंडुलकर यांचं नाटक आहे, 1-0 बाजीराव हे चित्र खनकरांचं नाटक आहे, अश्रूंची झाली फुले हे वसंत कानेटकर यांचं नाटक आहे, तर भ्रमाचा भोपळा हे आचार्य यांचं नाटक आहे, त्याच्यानंतर बेगम बर्वे ही सतीश आळेकर, उद्धव शेळके यांची धग ही कादंबरी, झेल झपाट ही मधुकर वाकुडे यांची कादंबरी। आता या ठिकाणी एक लक्षात घ्या की तुम्हाला ज्यावेळेस जोड्या लावा अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस त्या एका गटातील असतील, म्हणजे कादंबरी ग्रामीण कादंबरी असतील तर ग्रामीण कादंबऱ्या त्या ठिकाणी विचारल्या जातील, कधी साहित्यशास्त्राच्या बाबतीत जोड्या लावा तर साहित्यशास्त्राच्या बाबतीत ज्यांनी ग्रंथ लिखाण केले आहे अगदी त्यांचा विचार त्या ठिकाणी केलेला असेल, अशा वेळेस तुम्हाला फक्त एका लेखकाचा अभ्यास, म्हणजे या ठिकाणी शांतता कोर्ट आहे, विजय तेंडुलकरांचं नाटक आहे, परंतु विजय तेंडुलकरांचे अजून किती नाटकं आहेत याचाही विचार तुम्हाला हे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला त्या ठिकाणी पाहावा लागेल। आता या ठिकाणी चित्र खानोलकरांनी अजून कोणते ग्रंथ लिहिलेले आहेत याचाही विचार या ठिकाणी करावा लागेल, अगदी त्या पद्धतीनं इथं आपण पाहिलं की धग ही उद्धव शेळके यांची कादंबरी आहे, या धग या कादंबरीतील मुख्य पात्र कोणते आहेत हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहिजे, त्याच्या पलीकडे जाऊन यांचा आशय या
धग या कादंबरीतील जी काही भाषाशैली आहे या भाषाशैलीचाही विचार तुम्हाला या ठिकाणी करावा लागेल. कारण अशा पद्धतीनं एक वेगळ्या पद्धतीनं प्रश्न हे या ठिकाणी तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीनं प्रश्न येऊ शकतात, याचं उत्तर आपल्याला कशा पद्धतीनं देता येईल, याच्यासाठी कोणतं कशा पद्धतीनं अभ्यास करावा लागेल हे या ठिकाणी प्रश्नांच्या माध्यमातून आपण पाहतो. आता या ठिकाणी चित्रे मनोरकरांची कालाय तस्मै नमः कोंडुरा नक्षत्राचे देणे ही पुस्तके कोणत्या वाङ्मय प्रकारात मोडतात, आता एक पूर्णपणे वेगळा प्रश्न आहे. कशा पद्धतीनं चित्रे मनोरकरांचं आपण इथं पाहिलं की हे बाजीराव एक शून्य बाजीराव या ठिकाणी, परंतु याच्या पलीकडे जाऊन पूर्णपणे वेगळा प्रश्न या ठिकाणी चित्रे खानोलकरांचे कालाय तस्मै नमः हे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. तर हे त्यांचं नाटक आहे, कोंडुरा ही त्यांची कादंबरी आहे, तर नक्षत्राचे देणे हे हा जो आहे त्यांचा कविता संग्रह आहे. आणि मग कोणत्या वाङ्मय प्रकारात म्हणतात, तर नाटक कादंबरी आणि कविता संग्रह या वाङ्मय प्रकारात ते त्यांच्या कलाकृती मोडताना आपल्याला या ठिकाणी सांगितले. आता याच्यानंतर मराठी कादंबरी वाङ्मयात पुढील पैकी कोणते लेखक सध्या कार्यरत आहे, म्हणजे सध्या ज्या लिखाण करतात मराठी वाङ्मयामध्ये त्या वाङ्मय लिखाणामध्ये जे लिखाण करतात त्याच्यामध्ये सध्या कार्यरत असलेले लेखक कोणते आहेत, अशा पद्धतीचा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला सध्या लिखाण करणारे लेखक त्यांची नावं त्यांच्या साहित्य कलाकृती याही तुम्हाला माहिती पाहिजे. या ठिकाणी मराठी वाङ्मयात पुढील पैकी कोणते लेखक कार्य करत आहेत, तर श्याम मनोहर आणि अनंत सामंत. याच्या अगोदर एकदा प्रश्न पडला होता की मराठी कादंबरीवर पुढील पैकी कोणते लेखक सध्या कार्यरत आहेत, त्याच्यामध्ये श्याम मनोहर अनंत सामंत आणि अरुण साधू असं नाव होतं. कारण अरुण साधूचा मृत्यू हा 2017 झाला आणि झाला असल्यामुळे आपण त्यांचं नाव सध्या या ठिकाणी घेऊ शकत नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पुढील पैकी कोणत्या दोन ग्रंथांचे, म्हणजे पहा दोन ग्रंथांचे माहीमभट हे लेखक आहेत, तर त्यांना माहीमभटाने लेखन केलेलं जे काही साहित्य कृती आहेत, लेखन केलेल्या ज्या साहित्य कृती आहेत त्या साहित्य कृतीचा एकूण विषय काय आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहिजे. त्याच्यानंतर साहित्य कृती लिखाण करताना कोणती साहित्य कृती प्रथम आणि कोणती द्वितीय लिहिली आहे हेही या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहिजे. कारण तुम्हाला एक प्रश्न पुढीलपैकी कोणत्या दोन ग्रंथाचे माहीमभट आहेत, माहीमभटाचा कालखंड कोणता, त्यांना लिखाण केलेली पहिली कलाकृती कोणती, तेही तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहिजे. अशा वेळेस तुम्ही खऱ्या अर्थानं परिपूर्ण अभ्यास एखाद्या प्रश्नाचा केल्यानंतर तुम्हाला जे काही इतर प्रश्न तुमच्या मनामध्ये असणार आहे त्या प्रश्नाची उत्तरं या ठिकाणी पूर्णपणे अचूकपणे सोडवता येणार आहे. या ठिकाणी वेळाचरित्र आणि गोविंद प्रभू चरित्र या दोन ग्रंथांचे लेखक हे माहीमभट आहेत. आता यानंतर देवसुर द्वंद्व हा जो काही सिद्धांत आहे हा सिद्धांत डीके बेडेकर यांनी मांडलेला आहे हे या ठिकाणी विद्यार्थ्यांना लक्षात घ्यावं. त्यानंतर सराई ही रवादिगा यांची कादंबरी, तारपुरा ही शंकर पाटलांची कादंबरी, त्याच्यानंतर ह्या ज्या काही कादंबऱ्या आहेत याला जोडून जर मी म्हटलं धग आणि झेलचा पान ह्या एकाच गटात मोडणाऱ्या कादंबऱ्या आहेत, तिथे ग्रामीण कादंबऱ्या आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला आता सांगत असताना सांगितलं की जर त्यांना एखाद्या कलाकृतीच्या जोड्या लावा आणि साहित्य कलाकृती आणि कलाकृतीकार यांच्या जोड्या लावा तर तुम्हाला एकाच वाङ्मय प्रकारचा म्हणजे जर ग्रामीण साहित्य असेल, दलित साहित्य असेल, तिवारी साहित्य एकाच गटात ते घेऊन त्या पद्धतीने प्रश्न विचारू शकता. यानंतर पुन्हा हरपलेले श्रेय, हरपले श्रेय क्रिया सृष्टी आणि कवी झपूर्दा या कविता कोणाच्या आहेत, तर या कविता केशवश्रुती यांच्या आहेत. आपल्याला या ठिकाणी आता एक लक्षात घ्या की वेगळ्या पद्धतीनं प्रश्न कशा पद्धतीने विचारू शकतात. कारण बऱ्याच वेळी तुम्हाला कविता संग्रहाची नावं माहीत असतात केशवश्रुतांच्या, परंतु त्या कविता संग्रहातील जे काही कविता आहेत कविता माहीत नसतात. तर विद्यार्थ्यांना अभ्यास करत असताना केवळ कविता संग्रहच नाही तर कविता संग्रहातील एकूण कविता यांचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण त्याच्यावरही प्रश्न बऱ्याच वेळेस याच्या अगोदर विचारलेला आहे आणि हे या ठिकाणी लक्षात घ्यावं. आता या ठिकाणी झोऱ्या कावड साप साकरू हे शब्द कोणत्या बोलीभाषेतून मराठीत आलेले आहेत किंवा कोणत्या बोलीभाषेतील आहेत, तर हे अहिराणी या बोलीभाषेतून मराठीत आलेले आहेत हे या ठिकाणी लक्षात घ्यावं. त्यानंतर पंचधारा
जी काही नियतकालिक आहे ते नियतकालिक कोणत्या संस्थेमार्फत प्रकाशित होते तर आंध्र मराठी साहित्य परिषद. आता पंचधारा हे एकच आहे परंतु तुम्हाला इकडे औरंगाबाद कडून कोणतं मराठवाडा साहित्य परिषदेने कोणचं नियतकालिक प्रकाशित होतं हेही तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे केवळ पंचधारा हे नियतकालिक या ठिकाणी माहिती असून चालणार नाही तर या पंचधाराचे संपादक कोण आहेत हे कुठून प्रकाशित होतं याचा पहिला अंक कधी प्रकाशित झाला तो कोणी प्रकाशित केला अशा पद्धतीची बरेचसे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी तुमच्या मनामध्ये निर्माण झाले पाहिजेत आणि त्या अनुषंगाने तुम्ही ती ज्यावेळी तुम्ही प्रश्नांचा सराव करता त्या प्रश्नांच्या सरावाच्या माध्यमातून तुम्ही गणिताचा अभ्यास करू शकता. त्या पद्धतीने अभ्यास केला तर तुमचं नक्कीच या येणाऱ्या कालावधीमध्ये तुमचा रिझल्ट असेल हे मी या ठिकाणी सांगू शकतो. या ठिकाणी उद्धव शेळके यांच्या कथातून कोणता परिसर साकार झाला आहे तर विदर्भानी वराड येथील ग्रामीण परिसर त्यांच्या कथेतून साकार झाला आहे. आता त्यांच्या कादंबऱ्या असतील कथा असतील या एकूण कादंबऱ्यांचा किंवा कथांचा अभ्यास करत असताना आपण एकूण विषय आशय हे तर पाहत असतो पण उद्धव शेळके यांचे कोणत्या कोणत्या कथा संग्रह आहेत किंवा कोणत्या गाजलेल्या कथा आहेत कोणत्या कोणत्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत त्यातून नेमकं त्यांना जे मांडलेला जो काही परिसर आहे तो कोणत्या प्रकारचा आहे एकूण आशय काय आहे हेही तुम्हाला उद्धव शेळकेंच्या बाबतीत माहिती पाहिजे. कारण अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकेल का असं यात या ठिकाणी मी सांगू शकत नाही की हा तर प्रश्न येईल म्हणून मी सांगू शकत नाही पण अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकतात हे या ठिकाणी मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो. या ठिकाणी नंतर बाबा पद्मजी यांच्या यमुना पर्यटन मधील नायिका कथानकाच्या अखेरीस कोणती कृती करते तर धर्मांतर करून ती पुनर्विवाह करते. आता या ठिकाणी बाबा पद्मजी यांच्या जी काही यमुना पर्यटन ही कादंबरी आहे ही कादंबरी मुळात तुम्हाला माहिती पाहिजे. या कादंबरी पहिल्यांदा कादंबरीचं प्रकाशन वर्ष ते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी नायिका कोण आहे हेही तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्यामध्ये जो एकूण आशय आहे आणि एकूण आशय माहिती असल्यानंतर कथानकाच्या शेवटी कोणती कृती करते म्हणजे वाचलेले अशा कादंबरी तर या गोष्टी किंवा समजा वाचले नाही परंतु या कादंबरीवरील जर तुम्हाला कुठं समीक्षात्मक रूपात किंवा काही वाचायला मिळत तर नक्की वाचताना कारण अशा पद्धतीचे प्रश्न आजपर्यंत पडलेले आहेत आणि त्या प्रश्नांची अचूकपणे उत्तरं देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी नायिका कथानकाच्या पेक्षा कोणती कृती करते तर धर्मांतर करून ती पुनर्विवाह करते. यानंतर साहित्य हा जीवनाचा आरसा आहे. आता साहित्य हा जीवनाचा आरसा आहे हेऊ का मॅथ्यू अर्नाल्ड यांचे आहे तर तुम्हाला मग या पद्धतीने अजून प्रश्न साहित्याशी निगडित म्हणजे साहित्य विचार आहे ना साहित्य हा घटक घेतल्यानंतर म्हणून साहित्य हा जीवनाचा आरसा आहे ही भूमिका मॅथ्यू अर्नाल्डने घेतली. साहित्याच्या संदर्भात अजून कोणकोण कोणची भूमिका मांडली हे प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी लगेच तयार करायचे आहेत कारण फक्त साहित्य हा जीवनाचा आरसा आहे याच्यावरच हाच प्रश्न पडेल असं नाही परंतु साहित्याच्या बाबतीत ज्या ज्या अभ्यासकाने आपापली मतं मांडली व्यक्त केली ती मतं तुमच्याकडून लगेच तयार पाहिजेत म्हणजे त्या संदर्भात कशाही पद्धतीने प्रश्न पडला तर त्याचं उत्तर तुम्हाला अचूकपणे त्या ठिकाणी देता येईल. यानंतर पुढील प्रश्न आहे तो म्हणजे पुढीलपैकी कोण सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक आहेत तर सुरेंद्र बारलिंगे प्रभाकर पाध्ये आणि जगदूषे या ठिकाणी मुद्दा म्हणून मी या ठिकाणी नाव लिहिलेलं आहे शरद चंद्रमूर्ती कोण. तर या ठिकाणी प्रश्न विचारला जाताना तुम्हाला जरी असा सरळ साधा प्रश्न जर विचारतात पुढीलपैकी कोण सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक नाहीत असा प्रश्न विचारला तर तुम्हाला हे तीन नावं देऊ चालणार नाही तर तुम्हाला हे नाव या ठिकाणी द्यावं लागेल म्हणजे शरद चंद्रमूर्ती कोण. आता या ठिकाणी पुन्हा ऐतिहासिक मराठी शब्दकोशाचे शब्दकोश मराठी शब्दकोशाचे संपादक कोण तर शेवग दाते हे मराठी शब्दकोशाचे संपादक आहेत. आता एकूण शब्दकोश ऐतिहासिक असेल किंवा सामाजिक असेल काही एकूण मराठीच्या अभ्यासाच्या बाबतीत असेल तर एकूण शब्दकोशाची माहिती तुम्हाला त्यावेळेस माहिती पाहिजे की इथं ऐतिहासिक मराठी शब्दकोश विचारला परंतु दुसऱ्या वेळेस दुसराच विचारू शकतात अशा वेळेस तुम्हाला अजून जे काही शब्दकोशाचे संपादक आहेत यांची नावं त्यांचे जे एकूण कोणता शब्दकोश संपादक केला आहे त्या ग्रंथाचं नाव तेही या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहिजे तरच तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. यानंतर लिलीचे फूल दुर्दम्य पारब्ध या ग्रंथाचे कर्ते हे गंगाधर गाडगीळ आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवावं.
संशय का म्हणे आला हे पद संशय कल्लोळ या नाटकातील आहे. कोणत्या नाटकातील आहे तर संशय कल्लोळ. आता तुम्हाला हे विधान त्या ठिकाणी संशय का म्हणे आला हे ठिकाणी वाक्य आहे हे वाक्य कोणत्या पदातील आहे तर तुम्हाला ती कलाकृती कमीत कमी तुमच्या कानावर एखाद्या वेळेस ते वाक्य आलेलं पाहिजे तर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर अचूकपणे मिळता. छंद या छंदाचे कुशीरिके हे संपादक आहे. त्याच्यानंतर घटना कालानुक्रमे लिहा. हा बरेच वेळेस प्रश्न शेत आणि नेट परीक्षेमध्ये विचारलेला आहे की घटना कालानुक्रमे लिहा. कारण बऱ्याच वेळेस अशा पद्धतीने प्रश्न विचारल्यानंतर हे चुकतात. त्याचं कारण असं की आपल्याला तो कालखंड नेमका माहीत नसतो आणि म्हणून ही प्रश्न चुकतात. तर या ठिकाणी बुद्धामूर्मी विष्णुदास भावे पहिला नाट्यप्रभू निबंधमाला स्थापना केशवसुतांची पहिली कविता बालकवीच्या मृत्यू समर्पणे लावून दिलेला आहे. म्हणजे विष्णुदास भावे पहिला नाट्यप्रयोग कधी झाला तर तो 1843 ला झाला. निबंधमालाची स्थापना कधी झाली तर ती 1874 साली झाली. तर केशवसुतांची पहिली कविता आहे ही 1875-74 दरम्यानच आलेली आहे. तुमचे तीन नंबरला कारण तुम्हाला त्यावेळेस पर्यायाकडे जावं लागतं आणि पर्यायातून पुन्हा उत्तराकडे. म्हणून या ठिकाणी पर्यायाच्या माध्यमातून मी या ठिकाणी तुम्हाला सांगू शकतो की विष्णुदास भावे पहिला नाट्यप्रयोग 1843, निबंधमाला स्थापना 1874, केशवसुतांची पहिली कविता 1874-75 आणि बालकवींचा मृत्यू हा 1918 साली झालेला आहे. म्हणून कालानुक्रमे ह्या अशा पद्धतीने या ठिकाणी देत आहे. आता नंतर पुन्हा कवी काव्य आणि काव्यरती या निबंधाचे लेखक कोण आहेत तर गोगो आगरकर. आता यांच्या बाबतीत कुणी कुणी अजून निबंध लेखन केलेलं आहे या ठिकाणी तुम्ही काढून ठेवा की निबंध लेखन करणाऱ्यांची नावं त्या ठिकाणी आणि त्यांनी जे निबंध लिहिले आहे ते बाजूला काढून ठेवा ना लगेच. कारण तुम्हाला कवी आणि काव्य आणि काव्यरती हाच निबंध विचारला जाणे असं नाही तर गोगो आगरकरांनी अजून कोणते निबंध लिहिलेले आहेत या एकूण निबंधाची नावे त्यांच्या पलीकडे जाऊन त्या निबंध लेखकामध्ये अजून कोणकोण निबंध लेखक आहेत त्यांचे एकूण निबंध त्यांची नावं या ठिकाणी प्रश्न तुमचा क्लिअर होतो. म्हणजे निबंधावर कोणत्याही पद्धतीने प्रश्न विचारला तर तुम्हाला तो त्या ठिकाणी अचूकपणे सोडवता येईल. आता या ठिकाणी लगे मराठीतील पहिला विनोदी निबंध कोणता तर टिळक पर्यंत झाले हा त्या पहिला निबंध आहे. तर आता हा निबंध कोणी लिहिला त्याच्यानंतर अजून कोणते विनोदी निबंध आहेत तेही तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहिजे. यानंतर भावमुद्रा पैश जातक कथा व्यासकर्म हे जे काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचे कर्त्या दुर्गा भागवत आहे ते या ठिकाणी लक्षात ठेवावं. त्यानंतर श्री पुरुषतुल्ला हा ताराबाई शिंदे यांचा ग्रंथ आहे. त्याच्यानंतर श्री लिखित पहिली मराठी कादंबरी कोणती आहे तर चंद्रप्रभा ग्रहवर्णन मराठीतील पहिल्या अशा पद्धतीचा आपल्या एक व्हिडिओ आहे मराठीतील पहिले कोण कोण होऊन गेले तर तेही विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्याला अधिक माहितीसाठी आपल्या व्हिडिओमध्ये शेटनेट एक्झाम या आपल्या चॅनलवर त्या बाबतीत विस्तारित स्वरूपात या ठिकाणी माहिती सांगितली ती अधिक अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पाहावी. यांच्यानंतर कविवर्य भाषी बर्डेकर यांना दुसरे केशवसुत म्हणून ओळखले जात आहे कारण त्यांनी केशवसुताचे अनुकरण करून कविता लेखन केले हे विधान बरोबर. परंतु कारण त्याचं चुकलं आहे कारण कविवर्य भाषी बर्डेकर यांना दुसरे केशवसुत म्हणले जाते. ओके काहीच अडचण नाही म्हणून ओळखले जाते ही इथपर्यंत बरोबर आहे. पण त्याचं ते कारण देत असताना त्यांनी त्यांचे अनुकरण करून कविता लेखन केले हे जे विधान आहे हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणून पहिलं जे विधान आहे ते या ठिकाणी बरोबर आहे आणि दुसरं त्याचे कारण जे आहे ते देण्यात चुकलं आहे. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी येणाऱ्या परीक्षेमध्ये शेत आणि नेट परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात किंवा अशा पद्धतीचं स्वरूप त्या प्रश्नांचं असू शकतं. जरी लेखक कादंबरीकार किंवा कविताकार किंवा ते एखादं वाक्य हे या पद्धती हेच नसेल परंतु अशा पद्धतीचं असू शकेल हे स्वरूप एकूण नेमकं आपल्या लक्षात येण्यासाठी या ठिकाणी प्रश्न. आणि एक सांगू शकतो की याच्यातले बरेच प्रश्न तुम्हाला शेट आणि नेट परीक्षेमध्ये असणार आहेत कारण तुम्हाला याच्यापैकी एक आला की म्हणजे जोड्या लावा याच्यापैकी जर एखादी आला तर तुम्ही जोड्या लावा हा प्रश्न त्या ठिकाणी कारण तुमचं एक जर त्या ठिकाणी उत्तर बरोबर तुम्ही तर लगेच खर्च सिक्वेन्स पाहून ते उत्तर अचूकपणे सोडू शकता. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक आणि कमेंट करून जे विद्यार्थी प्रथमच शेट नेट एक्झाम हे चॅनल पाहत असतील तर हे चॅनल सबस्क्राईब करावं.
मित्रांनो, आपण परीक्षेच्या अगोदर जेवढे अभ्यास पूर्ण करता येईल तेवढे तर करणार आहोत, परंतु अधिक माहितीसाठी आपण अजूनही म्हणजे परीक्षा झाल्यानंतरही काही संकल्पना अजूनही पूर्णपणे स्पष्ट करण्याच्या राहिलेल्या आहेत, त्या स्पष्ट आपण परीक्षा झाल्यानंतर करणार आहे. तोपर्यंत आपण रोज एक व्हिडिओ या पद्धतीनं आपण सराव प्रश्न आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून चर्चा या ठिकाणी अचूकपणे उत्तर मिळवण्यासाठी करून आणत आहोत. तोपर्यंत मी प्राध्यापक डॉक्टर महादेव जगताप या ठिकाणी आपला निरोप घेतो.